हेलो एवरीवन, तर आपण काल पॅकिंग इफिशियंसी इन डिफरेंट टाइप्स ऑफ पिस्टल, दैट इज सिंपल क्यूबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड क्यूबिक सेल मध्ये कसा असतो ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आज आपण नंबर ऑफ पार्टिकल्स एंड यूनिट सेल्स इन एक्स ग्राम ऑफ क्रिस्टल. एक्स ग्राम एवढा जर क्रिस्टल दिला तुम्हाला, मेटल क्रिस्टल, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील किंवा नंबर ऑफ युनिट सेल्स किती असतील हे आपल्याला डिटरमाइन करता येईल. तर बाय नोइंग द पॅरामीटर्स ऑफ द मेटल क्रिस्टल, दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल्स एम, डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल, मोलार मास ऑफ द क्रिस्टल एंड व्हॉल्यूम ऑफ द क्रिस्टल, दॅट इज एम मीन्स नंबर ऑफ पार्टिकल्स इन द क्रिस्टल. ए मीन्स एज लेंथ ऑफ द मेटल क्रिस्टल. तर त्या ए वरून आपण काय काढू शकतो, ए क्यूब, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एम मोलार मास ऑफ द क्रिस्टल, मोलार मास ऑफ क्रिस्टल. रो डेंसिटी ऑफ क्रिस्टल. बाय नोइंग दीज पॅरामीटर्स ऑफ द क्रिस्टल वी कॅन डिटरमाइन, दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स एंड नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ द क्रिस्टल. तर त्याच्यासाठी एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गिवन क्रिस्टल, एज लेंथ ऑफ द क्यूब किंवा एक युनिट सेल घेतला तर त्याची लांबी, रुंदी, उंची, त्याला एज लेंथ म्हणतो आपण. तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, आकार मान त्या क्रिस्टलचं. त्याच्यानंतर एम म्हणजे मोलार मास ऑफ द क्रिस्टल आणि रो मीन्स डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. बाय नोइंग दीज पॅरामीटर्स वी कॅन डिटरमाइन द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द क्रिस्टल, दॅट इज नंबर ऑफ युनिट से प्रेझेंट इन द एक्स, सपोज एक्स ग्रॅम ऑफ द क्रिस्टल, तर किती ग्रॅम क्रिस्टल असेल तर त्याच्यामध्ये युनिट सेल आणि पार्टिकल्सची संख्या आपण डिटरमाइन करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो, दॅट इज रो इज इक्वल टू, रो मीन्स डेन्सिटी, डेन्सिटी मीन्स मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स किंवा डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल मीन्स मास ऑफ द क्रिस्टल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द क्रिस्टल. तर तेच आपल्याला असं पण लिहिता येतं, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट से, युनिट से डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल किंवा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणता येईल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर हेच आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट से इन टू किंवा इतर नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट से किंवा त्याचं मास एम येत आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढतात त्याच्यामध्ये त्याचा अवोगाड्रोचा नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करतात, एम बाय एन ए. एम मीन्स मोलार मास ऑफ द क्रिस्टल. तर रो म्हणजे डेन्सिटी, कशी काढता येईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास कसं काढता येईल, एम मीन्स मोलार मास ऑफ द क्रिस्टल किंवा सबस्टन्स इन टू नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिंगल युनिट से डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट से इन टू
Avogadro's number. One unit cell मधे number of particles किती असतील तर ते Avogadro'चा number एवढे असतात. म्हणजे rho is equal to हे असं लिहिता येईल number of particles n into m volume of the unit cell that is a cube into n a. That is rho. Rho म्हणजे density of the crystal. कशी काढता येईल number of particles into molar mass of the crystal divided by volume of the unit cell that is a cube into Avogadro'चा number. Avogadro'चा number ची किंमत आहे 6.022 into 10 raised to 23 particles. तर हे जे आलेलं आहे ते डेन्सिटी. त्याच्यानंतर म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे rho is equal to n into m n m म्हणूया खालतर डिवाइडेड बाय a क्यूब इंटू एन ए. नंतरचा जो भाग आहे तो rho is equal to आता याच्यामध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ where n means number of particles in unit cell, m means molar mass of the crystal, mass of crystal, a cube means volume of unit cell, a Avogadro's number. आणि रो डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल तर त्याच्यावरून आपल्याला हे काढता येईल दॅट इज एम इज इक्वल टू एम मीन्स मोलार मास ऑफ द क्रिस्टल. एम इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवाइडेड बाय एन ए डिवाइडेड बाय एम. रो इज इक्वल टू एम इज इक्वल टू मोलार मास ऑफ क्रिस्टल कसं काढता येईल density of the crystal into volume of the crystal that is a cube into Avogadro's number divided by number of particles. तर हा फॉर्म्युला आल्यानंतर number of particles in x gram of the crystal that is number of particles in x gram of crystal x ग्रॅम ऑफ क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील ते काढायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी काय काढायचं बघा मोलार मास m कंटेन्स मोलार मास m कंटेन्स n a दॅट इज Avogadro's नंबर ऑफ पार्टिकल्स n a पार्टिकल्स. एनएची किंमत आहे तुम्हाला माहितीसाठी 6.022 इंटू 10 रेज टू 23 पार्टिकल्स Avogadro'चा नंबर. तर मोलार मास एम कंटेन्स एनए पार्टिकल्स म्हणजे पुढे काय सांगता येईल म्हणून एक्स ग्रॅम ऑफ मेटल क्रिस्टल म्हणून इथं एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल ऑफ क्रिस्टल कंटेन्स x ग्रॅम ऑफ द क्रिस्टल कंटेन्स तर ते कसं सांगता येईल एक्स एन ए एक्स एन ए डिवाइडेड बाय एम. एक्स ग्रॅम क्रिस्टल मध्ये पार्टिकल्स किती असतील तर ते नंबर ऑफ पार्टिकल्स आपण काढायचे तर ते मोलार मास एम कंटेन्स मोलार मास एम कंटेन्स Avogadro's नंबर ऑफ पार्टिकल्स दैट इज एन ए. म्हणून एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल कंटेन्स एक्स इंटू एन ए डिवाइडेड बाय एम. तर हेच एम ची किंमत आपल्याला इथं आली आहे ती किंमत आपण सबस्टिट्यूट करतो. तर x ग्रॅम ऑफ क्रिस्टल कंटेन्स x ची किंमत आहे तसंच
n हे आहे तसच m ची किंमत जी आहे ती इथं आपण रो इनटू ए क्यू इनटू n हे डिवाइडेड बाय n. आता हेच आपल्याला कसं पुढे लिहिता येईल, n a इथं n a हे a कॅपिटल काढायला पाहिजे, तर हे n a ला n a कॅन्सल होऊन जाईल, मग राहतं काय x इंटू एन डिवाइडेड बाय रो ए क्यू. एक्स ग्रॅम क्रिस्टल मध्ये किती असतील कंटेन्स, एक्स ग्रॅम क्रिस्टल कंटेन्स एक्स इंटू एन डिवाइडेड बाय रो इंटू ए क्यू. तर एक्स म्हणजे जे क्रिस्टल ग्रॅम मध्ये दिले ते नंबर ऑफ पार्टिकल्स, रो डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल आणि ए क्यू व्हॉल्यूम ऑफ द क्रिस्टल. तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ते हे काढता येईल एक्स एन डिवाइडेड बाय रो. त्याच्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल, नंबर ऑफ युनिट सेल काढताना काय करायचं, एन पार्टिकल्स कंटेन्स, एन पार्टिकल्स कंटेन्स वन युनिट सेल. एन पार्टिकल मध्ये आपल्याला वन युनिट सेल मिळतो, तर आपल्याला एक्स बाय एन इंटू अपॉन रो इंटू ए क्यू पार्टिकल्स कंटेन्स. तर त्याच्यामध्ये किती असतील बघा, तर एक्स इंटू एन डिवाइडेड बाय रो ए क्यू इंटू वन बाय एन पार्टिकल. एवढ्या पार्टिकल मध्ये किती असतील, एक्स इंटू एन डिवाइडेड बाय रो ए क्यू इंटू वन बाय एन, हे एन ला एन कॅन्सल झालं तर राहिलं काय एक्स बाय रो इंटू ए क्यू, दॅट इज एक्स एन डिवाइडेड बाय रो ए क्यू पार्टिकल्स कंटेन्स दिस मच नंबर ऑफ युनिट्स एक्स बार रो ए क्यू, एक्स बार रो क्यू क्यू. त्याच्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम पी क्यू, नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम पी ऑफ युनिट सेल, तर ते किती असेल बघा, दॅट इज व्हॉल्यूम पी ऑफ मीटर, दॅट इज इक्वल टू ते व्ही बाय ए क्यू. नंबर ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम व्ही ऑफ मीटर व्ही डिवाइडेड बाय ए क्यू. तर अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ युनिट सेल इन एनी अननोन ग्रॅम ऑफ मेटल क्रिस्टल मधील डिटरमाइन करता येईल. त्याच्यानंतर आपण या भागावरचे प्रॉब्लेम बघणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर वन, द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इन एफसीसी इफ रेडियस ऑफ एजी एटम इज 144.4 पिकोमीटर कैलक्युलेट ए एज लेंथ ऑफ युनिट सेल, बी
volume of Ag atom, C volume of Ag atom, the percent of the volume of unit cell that occupied by Ag atoms, and D percentage of empty space. तर हा प्रॉब्लेम आपल्याला यावर आधारित आहे. तर सोल्यूशन मध्ये सुरुवातीला काय करायचं, फॉर एफसीसी युनिट से, फॉर एफसीसी युनिट से आर इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. रेडियस ऑफ एफसीसी युनिट सेल मध्ये रेडियस ऑफ स्पियर किंवा रेडियस ऑफ मेटल ऍटम दॅट इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. त्याच्यानंतर आर ची किंमत आपल्याला दिलेली आहे, आर इज गिवन, दॅट इज 144.4 पिकोमीटर. तर हे पिकोमीटरचे मीटर करता येतील, सेंटीमीटर करता येतील, तर ते किती येतात, 144.4 × 10⁻¹⁸ मीटर, 10⁻¹² मीटर, किंवा तेच आपल्याला 144.4 × 10⁻¹⁸ cm. हे पिकोमीटर्स आहेत, पिकोमीटर स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मीटर. त्याचे पिकोमीटरचे आपण मीटर करताना काय करायचं, × 10⁻¹² करायचं, आणि मीटरचे सेंटीमीटर करताना ते परत 10⁻¹. आहे त्या फिगरला काय केलं, 10⁻¹ न मल्टीप्लाय केलं. त्याच्यानंतर आपल्याला ए इज इक्वल दस, ए म्हणजे एज लेंथ, दॅट इज इक्वल टू 0.3535 / r. तर हे येत 0.3535 / r. r म्हणजे 144.4 × 10⁻¹⁰ cm. तर हे जे कॅल्क्युलेशन येत ते मी हे वरती मांडतो आता, दॅट इज ए इज इक्वल टू 4.085 × 10⁻¹⁸ सेंटीमीटर. आता हे सोडवायचं कसं, याचा लॉग बघायचा, याच्या लॉग मधून याचा लॉग वजा करायचा, आलेल्या वजाबाकीचा अँटी लॉग बघायचा, हे 10⁻¹⁰ अँटी लॉग बघून हे येत 40-85 येत. त्याच्यानंतर 10⁻¹⁰ आहे, ते छेदामध्ये इथं अंशामध्ये आल्यानंतर 10⁻¹⁸ होईल, 10⁻¹⁰ आहे, ते काय होणार इथं, सॉरी एक मिनिट चुकलं इथं थोडस, ए इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय 0.3535 चुकलं. तर आर इज इक्वल टू 144.4 × 10⁻¹⁰ डिवाइडेड बाय 0.3535. तर याचा लॉग बघायचा, याच्या लॉगच्या लॉग मधून याचा लॉग वजा करायचा, त्या लॉगच्या वजाबाकीचा अँटी लॉग बघायचा, येणारी किंमत ही असावी 40-85. तर त्याच्यामध्ये दशांश स्थळ आपल्याला 4 पॉइंट द्यायचं, त्याच्यानंतर हे 10⁻¹⁰ आहे,
तर दशांश खाली वर इकडे तिकडे होताना हे 10 रेस टू माइनस 10 आहे तर त्याच्या ऐवजी 10 रेस टू माइनस 8 सेंटीमीटर होते. तर हे सोडवून तुम्ही स्वतः बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा भाग व्हॉल्यूम ऑफ एज आयटम. तर एज लेंथ हे पहिला आपला रिझल्ट झाला. ए मीन्स दॅट इज 10 एज लेंथ. पहिला आपण काय विचारले एज लेंथ ऑफ युनिट सेल. 10 एज लेंथ ऑफ युनिट सेल दॅट इज इक्वल टू 4.085 × 10⁻¹ सेंटीमीटर. तर ही एज लेंथ आली. तर पहिला रिझल्ट झाला व्हॉल्यूम ऑफ एज आयटम. दुसरा रिझल्ट आपल्याला काढायचा आहे व्हॉल्यूम ऑफ एज आयटम. एज आयटम चा व्हॉल्यूम डिटरमाइन करताना काय करावं लागेल आपल्याला. तर त्याचा फॉर्म्युला आहे 4/3πr³. हा फॉर्म्युला आहे 4/3πr³. तर ते सबस्टिट्यूट करूया. 4/3 पाय ची किंमत आहे 3.142 इंटू आर ची किंमत आपल्याला आलेली आहे. आर ची किंमत 144.4 × 10⁻¹. आता हा आर क्यूब आहे म्हणून इथं क्यूब करा. तर हे सर्व काही सोडवून जे येतं तर ते येतं व्ही व्हॉल्यूम ऑफ एज आयटम दॅट इज इक्वल टू 1.261 × 10⁻²³. 10 चा वजा 10 आहे तर 3 वेळेला वजा 30 येणार आहे. 10 अधिक 10 अधिक 10. तर परत ते दशांशाची ऍडजस्टमेंट करताना तुम्हाला 10⁻²³. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हे किती येणार आहे. एज लेंथ पहिला रिझल्ट आपला झाला व्ही व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल व्ही हा दुसरा रिझल्ट झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे. इन एफसीसी युनिट सेल. इन एफसीसी युनिट सेल देर आर 4 आयटम्स. देर आर 4 आयटम्स पर युनिट सेल. पर युनिट सेल मध्ये किती आयटम असतात तर 4. तर मग त्याच्यानंतर पुढे काय करता येईल. 4 × 1.261 × 10⁻²³. तर ते किती येणार आहे. 5.044 × 10⁻²³ क्यूबिक सेंटीमीटर. दस टोटल व्हॉल्यूम. दस टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज ए क्यूब इज इक्वल टू ए ची किंमत आपल्याला मग अशी आलेली आहे 4.085 × 10⁻¹ सेंटीमीटर चा क्यूब. त्यानंतर पुढे काय ए क्यूब चा हा जर केलं तर आपण त्याचा क्यूब करायचा तर ते येतं 6.817 × 10⁻²³ क्यूबिक सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ऑक्युपाइड किंवा एकूण व्हॉल्यूम सिल्वर आयटमचा किती असणार आहे तो 6.817 × 10⁻²³ सेंटीमीटर. त्याच्यानंतर पर्सेंट व्हॉल्यूम. पर्सेंट व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय एजी आयटम. एका युनिट सेल मग एजी आयटम न पर्सेंट व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केला तर ते काढताना व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय आयटम्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. इंटू 100 करावं लागेल. तर ते येतात व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय
take 5.044 into 10 raised to minus 23 divided by total volume 6.817 into 10 raised to minus 23. तर हे 23 कॅन्सल होऊन जाईल आणि इंटू 100 करायचं इथं, तर ते येत जे सोडवून येत ते मी लिहितो, दॅट इज इक्वल टू 5.044 इन अपॉन 6.817 इंटू 100, तर हे येत 74%. आता 100 ने याला गुणायचं म्हणजे काय येणार आहे 5.5044, 100 ने गुणल्यानंतर इथे येतं 504.4 भागिले 6.817. तर हे जर सोडवलं याचा लॉग मायनस याचा लॉग दोन्हीच्या लॉगची वजाबाकी केल्यानंतर अँटी लॉग होतो आणि हे येतं 74. तर हे 74 जे आलेलं आहे तर ते परसेंट म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय एजी एटम, स्पेस ऑक्युपाइड बाय एजी एटम्स इन द युनिट क्रिस्टल, दैट इज 74%. एका युनिट सेल मध्ये 74% एवढी जागा सिल्वरच्या ऍटम्सनी ऑक्युपाय केलेली असेल. स्पेस रिमेन्स एम्प्टी, तर एम्प्टी स्पेस दॅट इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम 100 कन्सिडर करायचे मायनस स्पेस ऑक्युपाइड, दॅट इज टोटल व्हॉल्यूम 100 मायनस स्पेस ऑक्युपाइड बाय 74, म्हणजे हे येतं 26%. तर 26% इट इज दी स्पेस रिमेन वेकंट इन दी सिल्वर क्रिस्टल. एवढी टक्के जागा एजीच्या क्रिस्टल मध्ये वेकंट असेल आणि एवढी एजीच्या ऍटम्सनी ऑक्युपाय केलेली असेल. तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम याच्या भागावरचा झालेला आहे. राहिलेले दोन प्रॉब्लेम तुम्ही स्वतः बघू शकता माझ्या नोट्स मध्ये जे आहे ते. ठीक आहे.